गुड मॉर्निंग फ्रेंड्स, इन दिस पर्टिकुलर लेक्चर वी आर गोइंग टू थिंक अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द बिझनेस. बिझनेसची काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात किंवा वैशिष्ट्यपूर्णता असते, ती नेमकी कोणत्या प्रकारची असते किंवा कोणकोणती वैशिष्ट्यपूर्णता बिझनेसमध्ये असू शकते याचा विचार आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. एक्सचेंज ऑर सेल. अ बिझनेस इन्क्लूड्स द सेल, परचेस अँड एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. सो इन एनी काइंड ऑफ बिझनेस देअर इज द इन्क्लूजन ऑफ क्रिएशन ऑफ द प्रोडक्ट ॲज वेल ॲज सेलिंग ऑफ द प्रोडक्ट ॲज वेल ॲज एक्सचेंज ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजेच काय, एखाद्या उद्योगामध्ये एखाद्या उत्पादनाची निर्मिती करणं हाही भाग असू शकतो, त्या नवीन उत्पादनाच्या निर्मितीसाठी जो कच्चा माल आहे त्याची खरेदी करणं असू शकतो, त्याचबरोबर एखादं उत्पादन तयार करण्यासाठी आपल्याकडून दुसऱ्याला काहीतरी देणं आणि दुसऱ्याकडून आपल्याला काहीतरी घेणं ह्यालाच एक्सचेंज म्हणतात. तर हे देखील या ठिकाणी असू शकतं. तर एखाद्या उद्योगामध्ये त्याची वैशिष्ट्यपूर्णता काय असू शकेल किंवा कोणत्या पद्धतीची त्याच्यामध्ये समावेश असू शकेल ह्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपण एक्सचेंज ऑर सेल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द बिझनेस, हे एक सगळ्यात महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. क्रिएशन ऑफ द युटिलिटीज हे दुसरं वैशिष्ट्य आहे. आता यामध्ये बिझनेस क्रिएट्स ट्रान्सपोर्ट्स अँड युटिलिटीज ऑफ द गुड्स बाय मेकिंग देम अवेलेबल इन प्रॉपर फॉर्म ॲट द ॲप्रोप्रिएट टाईम अँड प्लेस. आता या ठिकाणी महत्त्वाचा शब्द कोणता आहे, तर अ बिझनेस क्रिएट ट्रान्सपोर्ट्स अँड युटिलिटीज ऑफ गुड्स. म्हणजे एखाद्या उद्योगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांची निर्मिती केली जाते आणि त्याची उपयोगिता साध्य केली जाते ऑफ द गुड्स बाय मेकिंग देम अवेलेबल इन प्रॉपर फॉर्म. म्हणजे काय, योग्य स्वरूपामध्ये बिझनेसमधून अशा वस्तूंची निर्मिती केली जाते की जी लोकांच्या उपयोगितेसाठी सिद्ध केली जाते किंवा तयार ठेवली जाते. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता आहे, ॲट द ॲप्रोप्रिएट टाईम अँड प्लेस. ज्या उद्योगामध्ये योग्य वेळ साधली जात नाही किंवा योग्य जागी ती सेल केली जात नाही, विक्री केली जात नाही, त्या उद्योगाला यश प्राप्त होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की दिवाळीच्या सीझनच्या अगोदर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सँडल सोप्स मार्केटमध्ये पाहावयास मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे तैलादी सुगंध किंवा वेगवेगळ्या प्रकारची उटणे वगैरे किंवा चांगल्या प्रकारचे परफ्युम्स वगैरे मार्केटमध्ये त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच याचा अर्थ आहे, ॲप्रोप्रिएट टाईमला जो उद्योग किंवा जो व्यावसायिक योग्य पद्धतीचा माल मार्केटमध्ये डिस्प्ले करतो त्याचवेळी क्रिएशन ऑफ युटिलिटीज होते. म्हणजे काय, त्या वस्तूची उपयोगिता समाजाच्या गरजा लक्षात घेऊन ज्यावेळी केली जाते त्यावेळेस त्या ठिकाणी क्रिएशन ऑफ युटिलिटीज होते. म्हणून ॲप्रोप्रिएट टाईमला, योग्य वेळेला, योग्य ठिकाणाला त्या ठिकाणी ती वस्तू उपलब्ध करून देणं हे एक वैशिष्ट्य बिझनेसचं आहे. त्यानंतर तिसरं बिझनेसचं वैशिष्ट्य कोणतं आहे, तर सोशल इन्स्टिट्यूशन. अ बिझनेस डील्स विथ द पीपल ऑफ द सोसायटी. ऑल द पर्सन्स एंगेज्ड इन द बिझनेस सच एज ओनर्स, कस्टमर्स, इम्प्लॉईज अँड अदर प्रोफेशनल्स बिलॉंग टू द सोसायटी. म्हणजेच काय, तर बिझनेस ही एक सामाजिक संस्था आहे. इट डील्स विथ द पीपल ऑफ सोसायटी, म्हणजे बिझनेस हा समाजाच्या बाहेर केला जातो का, नाही, समाजामध्येच केला जातो आणि तो समाजातल्या लोकांसाठीच केला जातो. आणि हे लक्षात घेऊन आपल्याला सांगता आलं पाहिजे की ऑल द पर्सन्स एंगेज्ड इन द बिझनेस सच एज ओनर्स, कस्टमर्स, इम्प्लॉईज अँड अदर प्रोफेशनल्स बिलॉंग टू द सोसायटी. म्हणजेच काय, याच्यामध्ये तयार करणारा माणूस, उत्पादक हा कोण आहे, समाजाचाच भाग आहे. विकत घेणारा खरेदीदार किंवा कस्टमर कोण आहे, समाजाचाच भाग आहे. त्या कंपनीमध्ये काम करणारा कामगार जो आहे तो कामगार देखील समाजाचाच एक घटक आहे. म्हणजेच काय, लोकशाहीची जशी व्याख्या केली जाते, बाय द पीपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल, म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांचे चालवलेले राज्य म्हणजेच लोकशाही होय. तसंच एखादा उद्योग हा समाजातील लोकांसाठी, समाजातील लोकांनीच तयार केलेला आणि समाजाला उपयोगी पडणारा अशा पद्धतीचा एंटरप्राईज म्हणजे काय, तर उद्योग आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट आणखी महत्त्वाची आहे, ती कोणती, की हा सगळा उद्योग जो आहे किंवा व्यावसायिक जे आहे हे शेवटी समाजाची मालमत्ता असते किंवा समाजाचा त्या ठिकाणी हक्क त्याच्यावरती असतो.
A business has to fulfill its social responsibilities towards each part of the community and has to follow the business ethics as well. आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की बिझनेस हॅज टू फुलफिल इट्स अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. सामाजिक जबाबदारी उद्योगानं पार पाडली पाहिजे की टुवर्ड्स ईच पार्ट ऑफ द कम्युनिटी अँड हॅज टू फॉलो द बिझनेस एथिक्स ॲज वेल. आणि समाजाच्या प्रत्येक घटकाशी निगडीत त्या ठिकाणी जी जबाबदारी आहे ती जबाबदारी उद्योगानं पार पाडली पाहिजे आणि त्याचबरोबर समाजाची जी बिझनेसमध्ये बिझनेसची जी इथिक्स आहेत तीसुद्धा बिझनेसची इथिक्स त्या ठिकाणी त्या बिझनेसनं फॉलो केली पाहिजे. चौथं कॅरेक्टरिस्टिक कोणतं आहे तर प्रॉफिट मोटिव. प्रॉफिट मोटिव म्हणजे काय? फायद्याचा उद्देश. आता बिझनेस ॲक्टिव्हिटीज आर कॅरीड आउट टू मेक प्रॉफिट. अ नॉन प्रॉफिटेबल बिझनेस कॅनॉट कंटिन्यू टू एक्झिस्ट फॉर लाँग. प्रॉफिट्स आर इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ अ बिझनेस. विदाउट प्रॉफिट अ बिझनेस कॅनॉट ग्रो. कोणताही व्यवसाय प्रॉफिटशिवाय वाढू शकत नाही किंवा तो अस्तित्वात सुद्धा राहू शकत नाही. कारण जोपर्यंत प्रॉफिट मोटिव त्या बिझनेसमध्ये आहे तोपर्यंतच तो व्यवसाय अस्तित्वात राहू शकतो, वाढू शकतो किंवा त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होऊ शकते. पण तो उद्देशच ज्यावेळी निघून जातो त्यावेळेस तो बिझनेस एक्झिस्टमध्ये किंवा अस्तित्वात राहू शकत नाही. म्हणून द प्रॉफिट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मोटिव ऑफ द बिझनेस. म्हणजे प्रॉफिटचा मोटिव असणं अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा ते गरजेचं आहे. त्याशिवाय बिझनेस अस्तित्वात राहू शकत नाही. द नेक्स्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द बिझनेस इज रिस्क अँड अनसर्टन्टी. देर आर टू टाइप्स ऑफ रिस्क इन बिझनेस. द फर्स्ट टाइप ऑफ रिस्क इज फ्लड्स अँड थेफ्ट्स. द सेकंड टाइप ऑफ रिस्क इज लॉस ड्यू टू फॉल इन डिमांड अँड लेबर ट्रबल. आता पहिला जो रिस्क पार्ट आहे बिझनेसमध्ये तो कोणता आहे तर पूर येणं किंवा चोरी होणं. जवळजवळ ह्या दोन्ही गोष्टी नैसर्गिकपणे घडल्या जातात. कुणाला काही सांगता येत नाही की पूर कधी येऊ शकेल किंवा चोरी कधी होऊ शकेल. म्हणजे जणू काही एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर त्यावेळेस बिझनेसचं काय होईल हे आपल्याला सांगता येऊ शकत नाही. काही दिवसापूर्वी सांगलीमध्ये महापूर आला. सगळ्या बाजारपेठेमध्ये अगदी पहिल्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी दुकानांमध्ये साचलं गेलं. ही तिथल्या उद्योगावरती फार मोठा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच फ्लड आल्यानंतर, महापूर आल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण व्यवसाय त्या शहरामधला त्या भागामधला कोलॅप्स झालेला आपल्याला बघायला मिळतो. तसंच चोरी झाली तरीसुद्धा हा बिझनेस त्या ठिकाणी अडचणीत येऊ शकतो. ही एक प्रकारची रिस्क झाली. आता दुसरी बिझनेसला रिस्क कोणती असू शकते तर लॉस ड्यू टू द फॉल इन डिमांड अँड लेबर ट्रबल. मग बघा, जर मार्केटमध्ये जर त्या उत्पादनाची डिमांड जर कमी झाली तरीसुद्धा उद्योग अडचणीत येऊ शकतो. त्याचबरोबर कामगार मिळत नसतील किंवा कामगार त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नसतील तर तीसुद्धा अडचण त्या ठिकाणी समाजामध्ये उद्योगाच्या अनुषंगाने येऊ शकते. अनसर्टन्टी अरायजेस बिकॉज ऑफ द अनप्रेडिक्टॅबिलिटी ऑफ प्रॉफिट इन द बिझनेस. प्रॉफिट इज सच अन एलिमेंट विच कॅनॉट बी प्रेडिक्टेड इन ॲडव्हान्स. आणि प्रॉफिट ही गोष्टच अशी आहे की ज्याच्याबद्दल कुणीही प्रेडिक्ट करू शकत नाही किंवा कुणी सांगू शकत नाही की नेमका आपल्याला ह्या महिन्याच्या अखेर, ह्या 6 महिन्याच्या अखेर किंवा वर्षाच्या अखेरीस मला एवढा एवढा प्रॉफिट होऊ शकेल. कारण दीज आर द अनसर्टन थिंग्स. नो बडी कॅन प्रेडिक्ट. इव्हन द ओनर, इव्हन द एम्प्लॉई ऑर इव्हन नो एलिमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर बिझनेस कॅन प्रेडिक्ट अबाउट द प्रॉफिट ऑफ दॅट पर्टिक्युलर बिझनेस. उद्योगामध्ये किती प्रॉफिट होऊ शकेल याच्याबद्दल कुणीच काही प्रेडिक्ट करू शकत नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला या बिझनेसची वैशिष्ट्यपूर्णता किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स समजून घेतल्या पाहिजेत आणि प्रॉफिट इज अनप्रेडिक्टेबल हे लक्षात ठेवलं पाहिजे. द नेक्स्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक इज कस्टमर सॅटिस्फॅक्शन. अ बिझनेस ऑलवेज ट्राईज टू सॅटिस्फाय इट्स अ कस्टमर विथ बेटर क्वालिटी अँड रिझनेबल प्रायसेस. लक्षात ठेवा की उद्योगाने समाजामधल्या लोकांची किंवा कस्टमरची त्या ठिकाणी सॅटिस्फॅक्शन लेवल बघितली पाहिजे की कस्टमर माझ्या प्रॉडक्टवर किती सॅटिस्फाईड आहे. कारण जोपर्यंत कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन लक्षात घेतलं जात नाही तोपर्यंत उद्योगाची अस्तित्व किंवा उद्योगाची ग्रोथ, एक्झिस्टन्स किंवा डेव्हलपमेंट ही त्या ठिकाणी रिस्कमध्ये असू शकते. आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय केलं पाहिजे तर कॅरेक्टरिस्टिक ऑफ बिझनेसमध्ये कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे ॲट द सेंटर असलं पाहिजे. मुख्यत्वे प्रमुख केंद्रभागी जर धरलं तर आणि तरच आपल्याला त्यामध्ये यश प्राप्त करता येऊ शकेल असं मला म्हणायला हरकत नाही. द नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द बिझनेस गोल्स आर ॲज फॅलोज.
आता कोणती आणखी वैशिष्ट्ये आहेत यामध्ये? तर बिझनेस गोल्स आर डिराइव्ड फ्रॉम मिशन स्टेटमेंट्स. लक्षात ठेवा, आपल्या बिझनेसचं एक मिशन स्टेटमेंट असलं पाहिजे. बऱ्याच एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचं एक ऑब्जेक्टिव्ह असतं, गोल असतं किंवा मिशन स्टेटमेंट असतं, बरोबर आहे. जसं रयत शिक्षण संस्थेचं एक हे आहे, मोटो आहे किंवा ब्रीदवाक्य आहे, सेल्फ हेल्प इज अवर मोटो, बरोबर आहे. म्हणजे स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद आहे. याचा अर्थ आहे की आम्ही स्वावलंबनातूनच शिक्षणाला प्राधान्य देतो आहे किंवा स्वावलंबी शिक्षणातूनच आम्ही त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करतो हे त्या ठिकाणी सांगितलं गेलं आहे. तसं प्रत्येक बिझनेसमध्ये काहीतरी मिशन स्टेटमेंट असलं पाहिजे की जे त्या मिशन स्टेटमेंटशी स्टिकअप राहून त्या बिझनेसनं वाढलं पाहिजे, समाजाला त्याचा फायदा करून दिला पाहिजे आणि समाजानं देखील ते ओळखलं पाहिजे की ह्या ह्या संस्थेची किंवा ह्या ह्या संघटनेची, इन्स्टिट्यूटची त्या ठिकाणी डेव्हलपमेंट ही ह्या मिशन स्टेटमेंटवरती अवलंबून आहे आणि अशी चाललेली आहे. बिझनेस गोल्स आर टास्क ओरिएंटेड अँड देअरफोर दे मस्ट स्टेट व्हॉट इज टू बी अचीव्ड बाय अन ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा की कोणत्याही बिझनेसचे गोल्स जे आहेत ते टास्क ओरिएंटेड असले पाहिजेत. म्हणजे त्यातून काही ना काही ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी रिफ्लेक्ट झाली पाहिजे. देअरफोर दे मस्ट स्टेट व्हॉट इज टू बी अचीव्ड बाय अन ऑर्गनायझेशन. त्या ऑर्गनायझेशननं काय प्राप्त करायचं आहे किंवा साध्य करायचं आहे, त्यांचं टार्गेट काय आहे, त्यांचं गोल काय आहे, हे त्या ठिकाणी पहिल्यांदा डिफाईन झालं पाहिजे किंवा ते पहिल्यांदा फायनलाइज झालं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून वाटचाल तो बिझनेस करू शकतो. हेही त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. बिझनेस गोल्स आर शॉर्ट टर्म इन नेचर. आता बिझनेसमधली जी ध्येयं असतात किंवा जी काही टार्गेट्स ठेवली जातात तर ती काही शॉर्ट टर्मसाठी असतात. लक्षात ठेवा, आपणसुद्धा आयुष्यामध्ये दोन प्रकारचे गोल ठेवले पाहिजेत. एक शॉर्ट टर्म गोल आहे, म्हणजे ह्या वर्षी मला 80% मार्क पाडायचे हे माझं ह्या वर्षीचं गोल झालं किंवा ध्येय झालं, बरोबर आहे, किंवा उद्दिष्ट झालं. परंतु जर मला माझ्या आयुष्यामध्ये लॉंग टर्म काही गोल ठेवायचं असेल तर मला CA बनायचं आहे, मला आयुष्यामध्ये IBPSच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये एखादी नोकरी प्राप्त करायची, हे माझं लॉंग टर्म गोल झालं, किंवा मला एखाद्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी प्राप्त करायची, हे माझं लॉंग टर्म गोल असू शकतं. तर दोन प्रकारची गोल बिझनेसला सुद्धा असली पाहिजेत आणि यामध्ये पहिला आहे शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल. त्यामध्ये शॉर्ट टर्म गोल हे सुद्धा कमी कालावधीसाठी डिफाईन केली जातात आणि ती अचीव केली जातात. बऱ्याच कंपन्या काही फेस्टिवल सीझनमध्ये शॉर्ट टर्म गोल डोळ्यासमोर ठेवून काही सेल काढतात किंवा क्लिअरन्स सेल असतात, तर अशा पद्धतीनं थोड्या कालावधीमध्ये त्यांना तो माल खपवायचा असतो किंवा सेल आउट करायचा असतो आणि त्यामुळे त्या पद्धतीनं ते काम करत असतात. सो दीज आर द शॉर्ट टर्म गोल्स ऑफ द बिझनेस. बिझनेस गोल्स आर चॅलेंजिंग ॲज दे चॅलेंज द इंडिव्हिज्युअल्स हू आर रिस्पॉन्सिबल फॉर इट्स अटेनमेंट. बिझनेस गोल्स आर चॅलेंजिंग ॲज दे चॅलेंज द इंडिव्हिज्युअल्स. लक्षात ठेवा, ही जी गोल्स असतात बिझनेसमध्ये तर व्यक्तीला ती चॅलेंज करत असतात हू आर रिस्पॉन्सिबल फॉर इट्स अटेनमेंट. त्यामध्ये त्या कंपनीचे कामगार असतील, त्या कंपनीचे वेगवेगळ्या पर्सोनेल असतील किंवा तिथं काम करणारे लोक असतील किंवा मॅनेजमेंटमधले काही सदस्य असू शकतील, तर यांच्यासाठी ती चॅलेंज पोज करत असतात किंवा तयार करत असतात की जी चॅलेंजेस ती स्वीकारून त्या ठिकाणी त्यांना पुढं जायचं असतं किंवा त्या बिझनेसमध्ये ग्रोथ करायची असते. बिझनेस गोल्स मस्ट स्पेसिफाय द कंडिशन्स दॅट आर नेसेसरी फॉर द अटेनमेंट ऑफ द ऑर्गनायझेशनल गोल्स. यामध्ये महत्त्वाचा भाग कोणता आहे? स्पेसिफाय द कंडिशन्स दॅट आर नेसेसरी फॉर द अटेनमेंट ऑफ ऑर्गनायझेशनल गोल्स. म्हणजे बिझनेसनं त्यांचे जे विशिष्ट अशा कंडिशन्समध्ये आपले गोल्स कसे प्राप्त केले पाहिजेत हे डिफाईन केलं पाहिजे, हे विशिष्ट पद्धतीनं स्पेसिफाय केलं पाहिजे, नमूद केलं पाहिजे, तर आणि तरच त्याचे एम्प्लॉईज त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करू शकतील. म्हणजेच काय, आपल्याला करायचं आहे काय? व्हेन वी आर सपोज्ड टू अचीव ए पर्टिक्युलर टार्गेट वी मस्ट नो व्हॉट पाथ वी हॅव टू फॉलो. म्हणजे कोणत्या मार्गाने गेल्यानंतर आपल्याला कोणतं ध्येय प्राप्त करता येऊ शकेल हे ज्यावेळेस आपल्याला कळेल त्याच वेळेला आपल्याला लक्षात घेता येईल की आपण आपल्या बिझनेसमध्ये एक चांगल्या पद्धतीची गोल्स स्पेसिफाय केलेली आहेत, नमूद केलेली आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण ती प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सो वी हॅव सीन इन दिस पर्टिक्युलर लेक्चर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द बिझनेस अँड द बिझनेस गोल्स. सो विथ दिस वर्ड्स आय वुड लाईक टू कन्क्लूड टुडेज लेक्चर. थँक्यू सो मच.